आज बेसिकली मी जी काय तुमच्याशी बोलणार आहे ती माझ्या मते आज नाशिककरांकरता एक ती अभिमानाची गोष्ट आहे असं मला इथे वाटतं. एक आपण 10 वर्षापूर्वी मॅग्नम आर्ट इन्स्टिट्यूट स्थापन केली होती आणि त्याच्यानंतर आपण एक हृदयरोग क्रिटिकल केअर आणि बाकीचे मग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून आपण त्याच्यामध्ये मागच्या 3 वर्षापासून वाढ केली आहे. पण तरी आज मॅग्नम आर्ट इन्स्टिट्यूटची मेन स्ट्रेंथ कार्डिओलॉजी वर्क हेच आहे आणि आय सी सी यू केअर. मागच्याच महिन्यामध्ये आपण भेटलो होतो त्यावेळेस आपण बघितलं की एक नवीन पद्धतीची थेरपी दॅट वॉज एक्मो एक्स्ट्रा कार्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन ते वापरून आपण एक पेशंट 30 दिवस एक्मो 48 दिवस व्हेंटिलेटर आणि 17व्या दिवशी आपण डिस्चार्ज केला होता. अशा नवीन पद्धतीचे जे काही उपचार पद्धती आज अवेलेबल आहेत त्या मेट्रो सिटीबरोबरच नाशिकमध्ये पण उपलब्ध व्हाव्या आणि त्याचा रुग्णांच्या निदानाकरता आणि उपचाराकरता आपण त्याचा जास्तीत जास्त कसा वापर करता येईल याचा नेहमीच मी विचार करत राहिलो आहे. आणि त्या पद्धतीने आजही मॅग्नम आर्ट इन्स्टिट्यूट उत्तर महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्रात एक वेगळ्या पद्धतीचं काम करण्यामध्ये नावाजलेली एक इन्स्टिट्यूट आहे असं मला वाटतं. आपण जेव्हा हृदयरोगाच्या निदानाने उपचाराचा विचार करतो त्यावेळेस बेसिकली माझ्या मते टेक्नॉलॉजी किंवा वेगवेगळ्या तंत्रज्ञानाने ती हृदयरोग कार्डिओलॉजीमध्ये जी काही प्रगती झालेली आहे ती कोणत्याही ब्रँचमध्ये तितकी झालेली नाही असं मला वाटतं. त्याच्यामध्ये 1995-96 साली मी नाशिकमध्ये हृदयरोग तज्ज्ञ म्हणून सुरुवात केली. त्यावेळेस नाशिकमध्ये 1-2 आय सी सी बोटावरती मोजण्यावरती होते आणि त्यावेळेस मी जेव्हा डी एम ई डिग्री सुपर स्पेशालिटी डिग्री घेतली त्यावेळेस मी या भागातला पहिला विद्यार्थी आणि नाशिकचा आपण आहोत आणि नाशिककरांकरता काहीतरी वेगळं करावं म्हणून मी त्यावेळेस नाशिकला आलो. त्यावेळेस एक नॉन इन्व्हेजिव्ह कार्डिअक सेंटर एक पंचवटीत चालू केलं होतं आणि 99 साली राजेबहादूरमध्ये कॅथलॅब आपण चालू केली. त्याच्यामध्ये मग एनजिओग्राफी एनजिओप्लास्टी करायला सुरुवात केली, हार्ट सर्जरीज आपण सुरुवात केली. त्यावेळेस मी माझ्या मते मी आणि डॉक्टर विजन हे पहिले होतो की ज्यांनी हे सगळं काम चालू केलं. त्याच्यानंतर डॉक्टर धर्माधिकारी आम्हाला जॉईन झाले आणि ह्या मागच्या त्या 1999 ते 2006 पर्यंत काम जे काय होतं ते 50-60 केसेस मी महिन्याला करायचो. 30-35 एनजिओ 15 एनजिओ प्लास्टी बऱ्याच रुग्ण एनजिओ करायचा आणि प्लास्टिक बायपास करता पुण्यात राहायचा किंवा मी स्वतःच त्या एनजिओप्लास्टी पुण्याला जाऊन किंवा कंबलाईल हॉस्पिटलला जाऊन दर शनिवारी करायचो. इतका कॉन्फिडन्स त्यावेळेस नव्हता रुग्णांना जायला रेड करायला. पण मग 2006 पासून ज्यावेळेस मी शिर्डीमध्ये काम चालू केलं तर तिथून आम्ही इकॉनॉमिक्स चेंज करून टाकलं. कार्डिओलॉजी डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट्स एनजिओप्लास्टी 50,000 रुपये जेव्हा चालू केली तिथे त्याच्यानंतर अक्रॉस द बॉर्डर्स पेशंट आपल्या उत्तर महाराष्ट्रातनं शिर्डी नाशिकला यायला लागले आणि तिथून एक ना मोठं हृदयरोग निदान आणि उपचाराची सेवा म्हणजे शिर्डीमध्ये आम्ही 2006-07 मध्ये काम चालू केल्यानंतर हे पहिलं ईसीजी मशीन होतं. बघा किती मोठं मशीन होतं ते ईसीजी काढायला. आज आता जर बघितलं तुम्ही तर हे बघा ईसीजी मशीन छोटं झालं आहे, बीपी ऍपरेटर छोटं झालं आहे. तुमचं बीपी सुद्धा तुम्ही घरी बीपी ऍम्ब्युलेटरी बीपी ऍपरेटर्स लावून आज बीपी चेक करू शकतो. घरामध्ये डिजिटल मीटर्स आज उपलब्ध झालेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं आपण जेव्हा विचार करतो की हृदयविकाराचा झटका आला आहे किंवा हृदयाला रक्तपुरवठा कमी पडतोय आणि त्यावेळेस जर आपल्याला सगळ्यात चांगली टेस्ट त्याचं डायग्नोसिस करायचं आहे तर त्याच्यामध्ये एनजिओग्राफी ह्या टेस्टला आलाही पर्याय नाही. ती गोल्ड स्टँडर्ड समजली जाते. इथं तुम्हाला मी दाखवतोय की हातातनं किंवा पायातनं आपण एनजिओग्राफी करतो. आज मॅग्नममध्ये सगळ्या हाताच्या मनगटातनं 99% काम हाताच्या मनगटातनं होतं आणि इथे जर तुम्ही बघितलं हा कॅथेटर आपण इथं महारोहिणीमध्ये टाकतो आणि करोनरी आर्टरी जी डाव्या बाजूच्या याच्या मुखाला घेऊन आपण त्याच्यामधनं एक 10 इंजेक्ट करून एनजिओग्राफी करतो. तुम्ही बघू शकता की हे डाव्या आणि उजव्या बाजूच्या तिन्ही नसं दिसतात की पुढच्या बाजूची नस तिथं बारीक झालेली आहे. तिथं ब्लॉक असल्यामुळे तो डाय जातच नाही त्याच्यामुळे तो स्टेनॉसिस आपल्याला 90% दिसतो. ही साईडच्या बाजूला जाणारी ती राईट करोनरी आर्टरी अशा पद्धतीने एनजिओग्राफी केल्यानंतर त्याच्यात ब्लॉक आहे का नाही याचं निदान केल्यावरती आपण अडथळा जर 70%पेक्षा जास्त असेल तर एनजिओप्लास्टीचा सल्ला देतो. तर एनजिओप्लास्टी म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही गाईड वायर आपण टाकतो त्याच्यावरती हा बलून येतो आणि हा जो काही अडथळा इथं दिसतो ही जे काही 3 डायमेन्शनल कट आपण इथं बघतोय तो अडथळा दूर करून आपण एनजिओप्लास्टीमधला बलून वापरल्यानंतर हे स्टेंट आपण तिथं देतो आणि हा स्टेंट फुगून जी काही लांबी रुंदी आपण मेजर करतो त्या पद्धतीने एनजिओप्लास्टी करून नसेतला जो अडथळा दूर करून त्याची साईज मॅच करून आपण रक्तपुरवठा सुरळीत करतो. आता या एनजिओप्लास्टीमध्ये काय तंत्रज्ञानात बदल झाले त्याच्याबद्दल मी तुमच्या थोडक्याशी बोलतो. हे बघा एक स्टेंट टाकल्यानंतर तुम्ही रक्तपुरवठा व्यवस्थित जातो असं दिसतंय.
आता पहिलं जे काही तंत्रज्ञान आलं इंट्रावॅस्क्युलर अल्ट्रासाऊंड म्हणजे नसेच्या आतमधनं जसं आपण सोनोग्राफी किंवा इको करतो बाहेर ना तसं नसेच्या आतमध्ये जाऊन एक इंट्रावॅस्क्युलर अल्ट्रासाऊंड असतो त्याच्यामध्ये आपण हे तुम्ही बघू शकता की हे नसेचा अंतर भाग आहे त्याच्यामध्ये हा कॅथेटर अवस्था बघितल्यानंतर आम्हाला वाटलं की तिचं इमर्जन्सी अँजिओग्राफी आपल्याला करायला पाहिजे कारण की अदरवाईज तिचा जर रक्त पुरवठा सुरळीत केलेला नसला तर ती स्टेबल होण्याला शक्य नव्हतं तर त्याच्याकरता आम्ही रात्री अँजिओग्राफी केली एक 8:30-9 त्याच्यामध्ये बघितलं की तिचं नस जी आहे ती ऑलमोस्ट 99-100% बंद होती आणि त्या पेशंटचं मग आम्ही अँजिओप्लास्टी करायचा निर्णय घेतला गेल्या दिवशी बोलून कारण की डाव्या बाजूला काही जास्त ब्लॉक्स नव्हते आणि ते जेव्हा आम्ही वायर केली म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही रिलेटिव्हशी डिस्कस केलं की आपण रोबोटिक वापरून याची अँजिओप्लास्टी करूया तर आपल्याला त्याच्यामध्ये जास्त अचूकता मिळू शकेल तर त्याच्यामध्ये जेव्हा आम्ही गाईड वायर टाकली आणि त्याच्यानंतर आम्ही तिथं बनून घेऊन दिलं अडथळ्याच्या जागी आणि त्याच्याने जेव्हा फ्लो निर्माण झाला तर बघ लक्षात आलं की तो ब्लॉक ऑलमोस्ट 55-56 mm होता म्हणजे तितका मोठा ब्लॉक आता काय करायचं किंवा युजली बऱ्याच वेळा आम्ही दोन स्टेज टाकतो किंवा एकच मोठा स्टेज आता काही आहे अवेलेबल आहे त्याचा वापर 48 mm बऱ्याच कंपन्यांवर एक 50 आणि 60 mm मेरिल कंपनीचा स्टेंट आहे तो आपण वापरू याचा डिसिजन घेतला आणि रोबोटिकद्वारे तो स्टेंट आम्ही गाईड कॅथेटर व्यवस्थित होईल केल्यामुळे तो मोठा स्टेंट एक व्यवस्थितपणे टाकू शकतो आणि प्रॉक्सिमली टू मिड टू डिस्टल तो स्टेंट आम्ही बरोबर दोन्ही प्रॉक्सिम नॉर्मल टू नॉर्मल व्हेसलमध्ये टाकून त्याला बलून इन्फ्लेशन करून स्टेंटिंग कम्प्लीट केलं त्याच्यानंतर जो काही आम्ही शूट घेतला त्याच्याने पूर्णपणे रक्तपुरवठा सुरळीत झाला होता आणि पुढच्या 48 तासामध्ये रुग्णाचं बीपीवरती आलं हृदयाची गती स्टेबल झाली आणि 4th ते 5व्या दिवशी आम्ही त्याला डिस्चार्ज करू शकतो त्याच्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 60 mm जो स्टेंट आम्ही रोबोट टाकला ती ही जगातली पहिली केस रिपोर्ट झालेली आहे की रोबोटिक एंजियोप्लास्टीद्वारे 60 mm स्टेंट टाकलेला आम्हाला एक व्यवस्थित सर्टिफिकेट त्याचं मिळालेलं आहे की यस ती पहिली केस रिपोर्ट आहे वैद्यकीय याच्यातली जगातली कोणी केलेलं नाही आहे आता 60 mm स्टेंटचा अशाही पद्धतीने आम्ही रुटीन एंजिओप्लास्टीमध्ये फार कमी वेळा वापर करतो महिन्यात ना किंवा 2 महिन्यात ना एखादा स्टेंट वापरला जातो युजली वी लाईक टू पुट टू स्टेंट्स टू कव्हर आणि त्या पद्धतीने पण जेव्हा 2 स्टेंट्स वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये थोडंसं रिस्टेनॉसिस रेट किंवा ती पुन्हा बंद होण्याचे चान्सेस वाढतात तर आय ऑलवेज प्रिफर टू यूज लॉंगर स्टेंट्स विथ सिंगल स्टेंट टाकल्यामुळे त्याचा फायदा होतो अशा पद्धतीने ती एक केस आपण इथे केलेली आहे आणि रोबोटिक आर्म हा एक भारतात सेकंड सेंटर किंवा साऊथ ईस्ट एशिया युरोपमध्ये त्याचा आणि त्याचा एक चांगल्या पद्धतीने वापर करून आपण एक यशस्वीता आणि अचूकता वापर एंजिओप्लास्टीची वाढवण्याकरता करतो आहोत याची माहिती तुम्हाला आज इथं शेअर करायची होती त्याकरता मी तुम्हाला इथे बोलवलं तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपण ते इथं घेऊया आणि त्याच्यातली ती केस तुम्हाला इथं दाखवतो मी ते तुम्हाला हिस्ट्री सांगितली मी ऑलरेडी नेक्स्ट डाव्या बाजूची नस चांगली आहे राईटची नस इथं पूर्णपणे बंद होती की वायर टाकल्यानंतर जो अशून येणे रोबोटिक काम आणि तुम्ही कॅसेट बघतात हा इथे एक स्टेंट दिसतो बघा बाया समप्त हा एक 60 mm स्टेंट होता आणि इथे तुम्ही बघू शकता कोणत्यापासून डिस्टल पार्टपर्यंत ही राईट करून ही आरटी आहे त्याच्यामध्ये स्टेंट हा इन्फ्लेट केलेला आहे हे रोबोटच्या जॉयस्टिक्सद्वारे आम्ही ते मुवमेंट्स करून आणि ती केस केली होती स्टेंट दिसतो बघा ही जाळी दिसते तुम्हाला ही राईट साईडचे जे इथून इथपर्यंत एक 60 mm स्टेंट आहे रोबोटिक आर्म फॉर एंजिओप्लास्टी हा जो काही आज आता मॅग्नम आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये इन्स्टॉल केला आणि जानेवारीपासून आम्ही त्याच्यामध्ये काम चालू केलं आहे आता मला इथे सांगायला आनंद होतो की अमेरिकेमध्ये 8 सेंटर सेकंड जनरेशनचे आहेत आणि त्याच्या बाहेर एशिया युरोप आणि या सगळ्या कंट्रीजमध्ये भारतामधलं हे सेकंड सेंटर आपण इथं मॅग्नम आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये केलेलं आहे पुन्हा मुंबईमध्ये किंवा बाकीच्या कोणत्याही ठिकाणी नाही अहमदाबादमध्ये एक पहिलं सेंटर आहे जे डॉक्टर तेजस पटेलचं आणि साऊथ ईस्ट एशिया युरोपमधलं आपलं एक सेकंड सेंटर आहे जे आपण जानेवारीमध्ये केलं म्हणजे आज बाकीच्या ठिकाणी पण याचा ह्या टेक्नॉलॉजीचा वापर होत नाही जो आपण नाशिकमध्ये सुरुवात केलेली आहे 50 केसेस हे आपण मागच्या आठवड्यामध्ये कम्प्लीट केलेले आहे सक्सेसफुली आणि त्याच्यामध्ये काही केसेस केल्या आणि त्याच्यामध्ये काय असतं ते मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो एक आर्म असतो त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये रोबोटिक ड्रायव्हर एक कॅसेट असते
त्याच्यावरती टच स्क्रीन आणि जॉयस्टिक वापरून आपण एक कॉकपिट किंवा कन्सोल असतो वेगळा, जिथून त्या रोबोटिक आर्मला आपण इन्स्ट्रक्शन्स देतो जॉयस्टिकद्वारे आणि त्या पद्धतीने त्याच्यातली गाईड वायर, बलूनच्या मुवमेंट्स आणि स्टेट टाकण्याच्या मुवमेंट्स आपण करतो. आणि त्याच्यामधला जो काही कॅथेटर आहे तो नियंत्रणात ठेवायला किंवा त्याच पद्धतीने वायर सुसंगत आणि योग्य हालचाली करून एक अपेक्षित ठिकाणी पाठवायला मदत होते. हा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो त्याचा. कोरिंडस कंपनीचा हा रोबोटिक आर्म आहे. ती एकच कंपनी रोबोटिक आर्म बनवते आणि ती मार्केट करते ऑल ओव्हर द वर्ल्ड अमेरिकेत. ते बघा, हे बघा, हा आर्म इथं दिसतोय तुम्हाला. ही इथं जी काही आहे ती कॅसेट आहे. ही कॅसेट आपल्याला नवीन वापरावी लागते प्रत्येक रुग्णांमध्ये. आणि इथं जो काही गाईड कॅथेटर असतो तो एकदा आपण बसवला की तो, आणि हा कन्सोल आहे जिथून आपण हे जॉयस्टिक दिसतोय आणि एक मोठा स्क्रीन दिसतोय त्याच्यावरनं आपण ते कंट्रोल करतो हा कन्सोल. इथून हे तुम्ही बघतात की इथं काढावर सुद्धा पंक्चर केल्यानंतर तिथं हा कॅथेटर आतमध्ये आपण टाकलेला आहे, नसेमध्ये तो जॉईन केला आहे. आणि त्याचबरोबर इथं जे काय ते वाय कनेक्टर लागतो ज्याच्यामधनं आम्ही वायर्स बलून्स पास करतो ते इथं त्या पद्धतीने जॉईन करून मग हा रोबोटिक आर्म पुढे आणला जातो. त्या पद्धतीने त्याला अँग्युलेशन दिलं जातं की जेणेकरून ते हाताचा आणि त्याचा अँगल व्यवस्थित राहील, ते जेणेकरून कॅथेटर मागे पुढे होणार नाही. हा पहिल्या तुम्ही बघितला की याच्यामध्ये तो वाय कनेक्टर इथं जॉईन केलेला आहे आम्ही. आणि त्याच्यानंतर हा गाईड कॅथेटर आहे जो लॉक केला जातो, त्याच्यामुळे गाईड कॅथेटरच्या मुवमेंट्स अचानक मागे पुढे होत नाही, त्याच्या कंट्रोल करू शकतो. हा इथं लॉक करतं ही कॅसेट आपण. आणि त्याच्यानंतर याच्यावरती गाईड वायर आणि बलून आपण ह्या वाय कनेक्टरमध्ये काढल्या जातो. तर इथं बाजूला कन्सोलमध्ये येऊन बसू शकतो आणि जो टेक्निशियन्स असतो तो तिथे वायर आणि बलून आपल्याला दाखवू शकतो. इथं तुम्ही बघताय कन्सोलमध्ये मग तिथं एंजिओग्राफी करताना हा डाय इंजेक्ट केला तर एंजिओग्राफी दिसते आपल्याला. इथे त्याच्यामध्ये ते मोटर ड्राइव्ह आहे त्याच्यावरून हे करता येतं. हे वायर बघून याच्यामधनं आपण एकदा लोड केले की बाजूच्या कन्सोल वरती बसून त्याच्या मुवमेंट आणि बघा तुम्ही काय दिसतोय. आणि वायर ज्या ठिकाणी जिथून लॉक असेल त्या नसमध्ये तुम्ही व्यवस्थित त्या जॉयस्टिकने व घ्यायमधल्या याच्यात जॉयस्टिकने गाईड वायर टाकते. गाईड कॅथेटरचा कंट्रोल ह्या हातात असतोय बघा, मागे पुढे करण्यासाठी, रोटेट करण्यासाठी. हे बघा, हे अँटीने क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज रोटेशन करून आपण गाईड कॅथेटर आणि वायर्सच्या मुवमेंट्स करतो. त्याच्यानंतर आता एक केल्यानंतर गाईड कॅथेटर वायर बलून गेल्यानंतर स्टेट करण्याकरता मग पुन्हा एक्सचेंज डिव्हायसेस करता टच स्क्रीन आपल्याला मदत करतात. त्या पद्धतीने आपण मग स्टेट घेऊन तो स्टेटचा वापर करतो. आणि आता याच्यामध्ये तुम्ही जर बघितला बघा हा ब्लॉक आहे इथं बऱ्याच वेळा दिसताना आपल्याला जो काय ते 14 मिलीमीटर किंवा 15 मिलीमीटरची लेंथ मेजर करतो. पण इथे जर याच्यामध्ये रोबोटिक्सद्वारे याचं मेजरमेंट ॲक्युरेटली होतं आणि त्याच्यामुळे तुम्ही जर बघितलं तर इथून तिथपर्यंत हा 14 मिलीमीटरचा स्टेट इतका पण ब्लॉक हा मोठा आहे याच्यावरून आपण एक मेजरमेंट व्यवस्थित घेऊ शकतो. हे बघा तुम्ही 18 ते 19 मिलीमीटरची लेंथ आली म्हणजे 20 किंवा 22 मिलीमीटरचा स्टेंट इथं वापरायला पाहिजे. व्हिज्युअल एस्टिमेट एक 14-15 होतं, कदाचित तो स्टेंट कमी पडला असता आणि अजून एखादा स्टेंट वापरावा लागला असता. हे अँग्युलेशनचं नेट आपल्याला क्लिअर होण्याकरता या रोबोटिकचा मेजरमेंट त्याचा फायदा होतो. आणि आजपर्यंत युएसमध्ये 4,000 केसेस झाल्या. भारतामध्ये माझ्या त्या अहमदाबादमध्ये करावं 100 केसेस 150 केसेस त्यांनी केल्या. आपण 50 केसेस मागच्या 4 ते 4.5 महिन्यात पूर्ण केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 7 केसेसमध्ये तसं आपल्याला चांगल्या पद्धतीने यश मिळालेलं आहे. जसं मी बोललो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेडिएशन. आम्ही जेव्हा काम करतो तेव्हा रेडिएशन टेबलच्या साईडवरनं मिळत असतं, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल ब्रेन कॅन्सर्स किंवा हाडांचे प्रॉब्लेम, बॅकिंगचे प्रॉब्लेम जे होतात त्याच्यामध्ये तुम्ही बसून काम करू शकता, रेडिएशन त्याच्यामुळे कमी होतं. तुमच्या समोर स्क्रीन एकदम डायरेक्टली समोर असतो, कॅथलॅबमध्ये तो 5 फुटावरती असतो, इथं तुमच्या समोर असल्यामुळे पण बऱ्याच वेळा तुमच्या वायर मुवमेंट, बलून मुवमेंट्स तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता आणि अशा पद्धतीने त्याचा वापर आपण करतो. आणि बेसिकली मिलीमीटरची अचूकता म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच वेळा ऑस्टियमला किंवा स्टेट आपल्याला 1 मिलीमीटर जर मूव्ह करायचा असला तर रोबोटिक आर्मद्वारे फक्त एक बटन दाबलं तरी 1 मिलीमीटर पुढं किंवा मागं आपण करू शकतो. म्हणजे हातातनं मी करताना मला कमीत कमी वेळ 2-3 वेळा ते डाय देऊन आणि करावं लागतं. तर त्या मिलीमीटर ऑस्टियम्सच्या मुखाला जेव्हा काही स्टेन टाकायचा असतो त्याच्यामध्ये ते फार अचूकता दाखवतं आणि प्रिसिजन एंजियोप्लास्टीसारखं ते होऊ शकतं. त्याचप्रमाणे वायरच्या मुवमेंट, गाईड कॅथेटरच्या मुवमेंट चांगल्या पद्धतीने घेऊन त्याचा वापर करता येतो. आणि अशा पद्धतीने रोबोटिक प्रणालीचा
एवढं स्टेन टू म्हणून अचूक जागेवरती म्हणजे बेसिकली प्रिसिजन एंजियोप्लास्टी अचूकता आणि यशस्वीता वाढवण्यासाठी त्याचा वापर चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. तर अशा पद्धतीने हा रोबोटिक आर्मचा हे होता. याच्यामध्ये 50 केसेस आपण ह्या मागच्या 4-4.5 महिन्यात कम्प्लिटली पूर्ण केल्या. सुरुवातीला मी 15-23 केसेस ज्या केल्या त्या सिम्पल केसेस केल्या, तिथं टाईप लिजन आहे, इझिली आम्ही बोलून स्टेंट करू शकतो. आम्हाला कॉन्फिडन्स वाढल्यानंतर आम्ही मग कॉम्प्लेक्स म्हणजे मग मोठे मोठे स्टेंट्स पण टाकायला सुरुवात केली. 48 मिलीमीटर, 50 मिलीमीटर, एकाच नस आणि त्याच्या बाजूच्या मुखालाही ब्लॉक येतं, दोन वायर्स आणि दोन बलून सुद्धा टाकून त्या पद्धतीने अँजिओप्लास्टी करण्याकरता याचा वापर केला.